जसं मी मागाशी म्हणालो की अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला हा संपूर्ण नाणे घाटाचा परिसर पाहताना खरं तर मनाला मोहिनी घालतो. या ठिकाणी याच ठिकाणी येऊन राहावं, इथून हलूच नाही. कारण सध्या बाहेरची जर परिस्थिती वातावरण जर आपण पाहिलं तर या संपूर्ण कोरोनाच्या वातावरणामध्ये त्या संपूर्ण गर्दीमध्ये जीव कुठेतरी गुदमरतो त्या ठिकाणी नकोसं वाटतं. असं वाटतं की कुठेतरी निवांत जागी राहून आपण जाऊन राहावं, त्या ठिकाणी वास्तव्य करावं, निसर्गाच्या सान्निध्यात राहावं. खरं तर असा निसर्ग आता आपल्या खेडेगावांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. तो देखील आता आपण जमीनदोस्त करतो आहे, त्या ठिकाणी देखील आपण सिमेंटची जंगलं उभी करतो आहे. आणि अशा संपूर्ण वातावरणात आपण राहत असताना कुठेतरी मनाला चार सण सुकावणारे मिळावे यासाठी खरं तर आपण सगळीच मंडळी प्रयत्न करत असतो. आणि त्याच निमित्ताने जुन्नरचं पर्यटन नेमकं कसं आहे, नाणेघाट नेमका कसा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात तो नाणेघाट उभा केला, नेमकी त्याची संकल्पना काय होती, कशा पद्धतीने हे सगळं कार्यकाळ तो सगळा होता, कशा पद्धतीने ह्या आडवाट्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात स्वराज्य निर्माण केलं आणि ते टिकवले, या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास आपण खरं तर घेणार आहोत. आता रिसॉर्ट तालीशमध्ये मी आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा एक नैसर्गिक ओढा आहे. या नैसर्गिक ओढ्यावरती हा पूल बांधण्यात आलेला आहे. खरं तर फार पूर्वीपासूनचा हा ओढा या ठिकाणी आहे आणि त्याच्यावरती थोडंसं डेव्हलप करून हा पूल या ठिकाणी उभारला आहे. मी तुम्ही जर खालच्या बाजूला जर पाहिलं तर अगदीच लाकडाचा हा असा पूल आहे, म्हणजे लाकडी फाळ्या टाकून हा पूल तयार केला आहे. आणि त्या पुलावरनं पलीकडे आपण जातोय. पलीकडचं जे वातावरण आहे, पलीकडे या ठिकाणी त्यांनी खोल्या बांधलेल्या आहेत, खूप छान निसर्ग सौंदर्य आहे. या ठिकाणी मी कॅमेरामनला विनंती करेल की त्या ठिकाणी जर आपण पाहिलं थोडंसं तर त्या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने हरणं काळवीट याचं जे आहे ती प्रतिकृती उभारलेली आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या मंडळींना ते पाहता येईल, अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या निसर्ग सौंदर्याचा आपल्याला आनंद घेता येईल. मी जसं मगाशी सांगितलं की सामाजिक बांधिलकी जपणारं जुन्नरमधलं हे एक व्यक्तिमत्व आहे, सन्मान्य विनायक शेटकरपे. विनायक शेटने अतिशय चांगल्या पद्धतीने खरं तर हे सगळं डेव्हलप केलंय. विनायक शेटची दूरदृष्टी या माध्यमातून दिसते. जुन्नरचं पर्यटन संपूर्ण महाराष्ट्राला दिसलं पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं पाहिजे, ह्या दृष्टीने विनायक शेटने जो प्रयत्न केलाय तो अतिशय स्तुत्य आहे. कारण या ठिकाणी अनेक पर्यटक या निमित्ताने येत असतात. मी संपूर्ण या डोंगर रांगांच्या मध्ये जे निसर्ग सौंदर्य नटलेलं आहे आज संपूर्ण दिवसभर तुमच्यासाठी ते आपण खुलं केलं, तुमच्यासाठी आपण ते दाखवणार आहोत. कशा पद्धतीने संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या या पश्चिम पट्ट्यामधलं निसर्ग सौंदर्य ते पाहण्यासाठी आज मान्सूनच्या सुरुवातीला आपण ह्या नाणेघाटामध्ये आलेलो आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.